आहे की आमदारांना घोडे म्हणणं ही त्यांची संस्कृती असू शकते. खरं म्हणजे त्यांनी घोडेबाजार ज्या दिवशीपासून सुरू केला त्या दिवशीपासूनच त्यांच्या आमदारांनी फैसला केला की आपल्याला घोडा म्हणतायत तर आपली आवश्यकता यांना नाही आहे आणि त्याच्यामुळे आपण आता बीजेपी सोबत गेलं पाहिजे. असं आहे, संजय राऊतांनी या गोष्टीचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांच्यापेक्षा जास्त आमच्या तिसऱ्या उमेदवाराला मतं मिळालेली आहेत, याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. देखो मैं आपको एक ही बात बताता हूँ, आपके माध्यम से संजय राऊत जी को इतना कहना चाहता हूँ कि परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.